हिंदू संघटन आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत अशा हिंदू जागरण समितीतर्फे हिंदू संघटन आणि हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी धनकवडी येथे 4 फेब्रुवारीला हिंदू जनजागृती सभेचं आयोजन करण्यात आलंय. हिंदू संघटन, धर्मजागृती तसेच हिंदू राष्ट्राची स्थापना या उद्देशानं चंद्रभागानगर येथील कैलासवासी हनुमंत थोरवे विद्यालयाच्या मैदानावर रविवारी 4 फेब्रुवारी सायंकाळी 5:30 वाजता हिंदू धर्मजागृती सभेचं आयोजन करण्यात आलंय. नमस्कार, मी अधिवक्ता मोहनराव डोंगरे. धर्मसभा जी आहे 4 फेब्रुवारीला त्या सभेमध्ये पुण्यातील बरेच हिंदुत्ववादी वकील हजर राहणार आहेत. सध्याच्या सभेला संजीव पुनाळेकर अधिवक्ता हे पण हजर राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये जे वकील हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत, जे काम करतात, ते सर्वजण हजर राहणार आहेत. आणि हिंदुत्वाचं काम हे आपलं राष्ट्रीयत्वाचं काम आहे समजून बरेच वकील पुढे येतात आणि काम करत असतात. आणि त्यांचा सहभाग या धर्मसभेमध्ये आवश्यक आहे आणि असल्यामुळे आम्ही सर्व वकील जे हिंदुत्ववादी विचाराचे आहोत, आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सामील होणार आहोत. हिंदुत्वावर होणारे आघात, चित्रपटाच्या आणि अन्य माध्यमातून संस्कृती हननाच्या घटना, देशद्रोहाचा उद्दामपणा, लव जिहादच्या घटना, धर्मांतरणाचे प्रयत्न, मंदिराचे सरकारीकरण, बांगलादेशी घुसखोरी, वेड उपनिषदे यांच्यावर केला जाणारा विखारी प्रचार, चित्रपटाच्या माध्यमातून होणारे इतिहासाचे आणि राष्ट्रपुरुषाच्या विकृतीकरण यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. यावर हिंदूंना जागृत करून त्यांना धर्मशिक्षणाचे धडे देणं, जातपात, पक्ष, संप्रदाय यांचा अभिनिवेश बाजूला सारून धर्माच्या आधारावर हिंदूंचं संघटन करणं, त्यांच्यामध्ये धर्मजागृती निर्माण करणं आवश्यक आहे. या उद्देशानंच धर्मजागृती सभेचं आयोजन करण्यात आलंय. प्रवीण नाईक, आत्ता 4 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:30 ते 8:30 या वेळामध्ये थोरवे शाळेचं उद्यान कात्रज डेअरीच्या पाठीमागे जे आहे, तर त्या ठिकाणी भव्य अशी धर्मजागृतीची सभा होणार आहे. आत्तापर्यंत सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जवळजवळ 1500 अधिक सभा घेण्यात आलेल्या आहेत आणि जवळजवळ 1500000 लोकांपर्यंत धर्मजागृतीपर सगळे विषय जे आहेत ते आपण प्रभावीपणे पोहोचवलेले आहेत. आत्तापर्यंत धर्मांतरण, लव जिहाद, गोहत्या अशा अनेक समस्यांना आपला हिंदू समाज तोंड देतो आहे आणि या सगळ्या समस्यांवरती एकच उपाय आहे आणि ते म्हणजे हिंदू राष्ट्र. या हिंदू राष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने हिंदू धर्मजागृती सभा हे एक प्रभावी असं एक माध्यम आहे, एक पाऊल असणार आहे. या सभेला सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे ह्या एक प्रमुख वक्ता म्हणून असणार आहेत. त्याचप्रमाणे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव जे आहेत श्रीयुत अधिवक्ता श्रीयुत संजीव पुनाळेकर हे देखील असणार आहेत. या सर्व धर्मजागृती सभेच्या निमित्ताने आत्ता जवळजवळ 40 गावांमध्ये प्रचार प्रसार सुरू आहे, अनेक पुण्यातल्या भागांमध्ये प्रचार प्रसार सुरू आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा सुद्धा याला प्रतिसाद आहे, त्याच्यामुळे सभेला निश्चितच मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. या सभेची माहिती देण्यासाठी समितीच्या वतीनं पुण्यातील पत्रकार भवन गांजवे चौक येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सर्वश्री पराग गोखले, सनातन संस्थेचे प्रवीण नाईक, हिंदुत्वनिष्ठ अभिवक्ता मोहन डोंगरे उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव पराग गोखले, हिंदू जनजागृती समिती. ही जी सभा आहे या सभेच्या अनुषंगाने आजूबाजूच्या गावांमध्ये जो प्रसार चालू आहे तोही मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि लोकांच्याकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद देखील लाभत आहे. ही सभा घेण्याचं कारण म्हणजे आज हिंदू धर्मावरती नाना प्रकारची संकटं येऊ घातलेली आहेत. मग ते धर्मांतरणाचं असेल, लव जिहादचं असेल, बांगलादेशी घुसखोरी असेल, रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी असेल, असे अनेक प्रश्न आज हिंदू समाजासमोर मोठे आव असून उभे आहेत. ह्या सगळ्यांमधून हिंदूंमध्ये जागृती व्हावी, हिंदूंचं संघटन व्हावं या उद्देशाने आपण ह्या धर्मजागृती सभेचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व दर्शकांना विनंती करीन, आवाहन करीन की आपण मोठ्या संख्येने ह्या धर्मजागृती सभेमध्ये सहभागी व्हावं. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे.